चेहऱ्यावरील नको असलेले केस कायमचे घालवण्यासाठी करा हा घरगुती उपाय। नमस्कार। अनेक महिलांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात अनावश्यक असे केस वाढतात। अनेक वेळा महागड्या ट्रीटमेंट करून देखील काहीच फरक पडत नाही। याशिवाय बऱ्याच वेळा अशा ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट देखील होत असतात। यापेक्षा असे सोपे घरगुती उपाय केले तर चेहऱ्यावरील असे नको असणारे केस तर जातीलच, पण यामुळे कोणताच साईड इफेक्ट होणार नाही। म्हणूनच तुम्ही जर अशा चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांनी त्रस्त असाल तर आजचा हा घरगुती उपाय एक वेळ अवश्य ट्राय करा। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त चार वस्तू आवश्यक आहेत। त्यापैकी पहिला घटक म्हणजे गव्हाचे पीठ। गव्हाचे पीठ अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असते। आपण आपल्या उपायासाठी एक चमचा एवढे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे बेसन पीठ। चेहऱ्यावरील नको असणारे केस काढण्यासाठी आणि चेहरा उजळवण्यासाठी बेसन पीठाचा पूर्वीपासून वापर केला जात आहे। आपण घरगुती बनवलेले बेसन पीठ एक चमचा या प्रमाणामध्ये घ्यायचे आहे। यानंतरचा तिसरा घटक म्हणजे नारळाचे तेल। चेहऱ्यावरील अनावश्यक केस आणि डेड स्किन सेल्स रिमूव्ह झाल्यानंतर त्वचेवर जी ड्रायनेस किंवा रफनेस येतो तो घालवण्यासाठी फक्त 2 ते 3 थेंब एवढे नारळाचे तेल आपण यामध्ये ॲड करायचे आहे। आता यांची थिक आणि स्मूथ अशी पेस्ट बनवण्यासाठी यामध्ये आपण गुलाबजल टाकणार आहोत। गुलाबजल अगदी कोणत्याही मेडिकलमध्ये किंवा अगदी किराणा दुकानात देखील विकत मिळते। आपण आपल्या हिशोबानुसार 1 ते 2 चमचे एवढे गुलाबजल यामध्ये ॲड करून याची जाडसर अशी पेस्ट बनवायची आहे, जेणेकरून ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थितपणे ॲप्लाय करता येईल। हार्मोनल चेंजेसमुळे अशी चेहऱ्यावर नको असणारे केस उगवण्याची समस्या उद्भवते। पुरुषांच्या दाढी मिशीप्रमाणेच पोट किंवा पाठीवर देखील असे केस महिलांना देखील उगवतात। याशिवाय काही गोळ्या औषधांच्या किंवा टॉनिकच्या सेवनाने देखील हार्मोनल चेंजेस होतो आणि अशी समस्या उत्पन्न होते। पण आजच्या या उपायाने असे नको असलेले केस हमखास घालवता येतात। या सर्वांची स्मूथ अशी पेस्ट तयार झाल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला। ही पेस्ट चेहऱ्यावर ॲप्लाय करण्यापूर्वी चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करावा आणि अगदी बोटांच्याच मदतीने ही पेस्ट त्वचेवर ॲप्लाय करायची आहे। आता ही पेस्ट 5 ते 10 मिनिटे अशीच सुकू द्यायची आहे आणि नंतर बोटांनी ती सर्क्युलर मोशनने म्हणजेच गोलाकार पद्धतीने फिरवून रब करून काढून टाकायची आहे। तुमच्या अनावश्यक केसांच्या प्रमाणानुसार 2 ते 4 दिवस हा उपाय तुम्हाला करावा लागू शकतो। हा उपाय केल्यानंतर त्वचेवर तुमच्याकडील कोणतेही मॉइश्चरायझर अवश्य लावावे, जेणेकरून त्वचा जास्त ड्राय किंवा रफ होणार नाही। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।